एक, दोन, एक, दोन, आता दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर घासायचे आणि हळूवार डोळ्यावरून फिरवायचं आणि हळूहळू सगळ्यांनी डोळे उघडायचे. कसं वाटतंय सगळ्यांना? फ्रेश वाटतंय का? अरे वा, शाबास. आता आपण करणार आहोत भ्रामरी. ओके, भ्रामरीसाठी तीन बोट, डोळ्यांवरती एक बोट, कपाळावर आयब्रोच्या वरती दोन्ही अंगठे, कानावरती. ओके, तीन बोट डोळ्यावरती, एक बोट कपाळावर, दोन्ही अंगठे कानावर. एक म्हणेन तेव्हा मोठा श्वास घ्यायचा आहे आणि दोन म्हटल्यावर मकार म्हणत म्हणजे गुणगुणत श्वास सोडायचा आहे. ओके, चला सगळ्यांनी तीन बोट डोळ्यांवर ठेवा, एक बोट कपाळावर, दोन्ही अंगठे कानांवरती. एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासायचे आणि हळूवार डोळ्यावरून फिरवायचे आणि डोळे हळूहळू उघडायचे. ओके, एक, ओके, कोणाला क्लास बद्दल काही विचारायचं असेल तर तुम्ही, आपण एक आठवड्यातून एक दिवस ठेवूयात, फ्रायडे सॅटरडे असा कोणत्या तरी दिवस, त्या दिवशी तुम्ही विचारू शकता किंवा क्लास संपताना क्लासच्या शेवटी तुम्ही मला विचारू शकता. ओके, मैम, हाँ. मोबाईल नंबर देता येईल का मॅम? म्हणजे क्लास आहे नाही आहे विचारायचं असेल तर. ती माहिती सगळी ग्रुप वर भेटेल तुम्हाला.
ग्रुप मध्ये माझा नंबर पण आहे. मग मेसेज वगैरे केला तर चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही ना? चालेल चालेल. ओके, आम्ही पूजा मॅमला सांगितलं होतं बोर्ड नंबर हवाय असं. अच्छा, ते आता दुपारचा एक क्लास, आता 2 दिवस होणार नाही, मंडे पासून तो क्लास पण होईल. ओके. हॅलो. हा, दुपारी क्लास चालू आहे 11 चा, त्याचा टाइम चेंज झालाय का? हा, दुपारी जो क्लास होतो ना, याच्या आधी समर कॅम्पचा एक क्लास होतो, तर तो आता 2 दिवस होणार नाहीये. मग आता सोमवार पासून तो क्लास रेग्युलर चालू होईल. ओके. टाइम तोच राहील. हा, टाइम तोच राहील. टाइम चेंज झाला तर त्याचा मेसेज ग्रुप वर येईल. टीचर, आपली क्लास किती दिवस चालणार आहे? आपला क्लास रेग्युलर चालणार आहे. ओके. चला आता आपण शुभम करोती म्हणूयात. अरे का टीचर, काय सॅटरडे संडेला सुट्टी असणार का टीचर? हो, आपल्याला वीकेंडला सुट्टी असणार आहे. पण वीकेंडला सुट्टी असली तरी सगळ्यांनी घरी योगा करायचा आहे. ओके. आपल्याला नाही सुट्ट्या नाही लागली. ओके, चला सगळ्यांनी ताट बसा. आता आपण शुभम करोती म्हणूयात. सगळ्यांनी ताट बसायचंय, मांडी घालायची, ताट बसायचंय. पाठ एकदम ताट पाहिजे, वाकून बसायचं नाही. ओके. मी सांगितलंय वाकून का नाही बसायचं. वाकून बसल्याने आपल्या पाठीला बाक येतो, त्यामुळे कुणीच वाकून नाही बसायचं. सगळ्यांनी ताट बसा, हात जोडायचे, डोळे बंद. आणि आता आपण शुभम करोती म्हणणार आहोत. ओके. चला सगळ्यांनी ताट बसा, हात जोडा, डोळे बंद. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिवाला पाहून नमस्कार दिवाला आपला देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी घरातली डापिडा बाहेर जावो बाहेरची लक्ष्मी घरात येवो घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभो. दोन्ही हात एकमेकांवर घासायचेत आणि हळूच डोळ्या बनवून फिरवायचेत आणि मग हळूहळू डोळे उघडायचे. ओके. चला आता झाली आपली शुभम करोती म्हणून, आता आपण एक्सरसाइज करणार आहोत. आता उठा सगळ्यांनी, उभा राहा. चला सगळ्यांनी उठून उभं राहायचंय. हा, गुड. सगळे उभे राहिलेत का? आता आपण जम्प्स मारणार आहोत, उड्या मारणार आहोत. उड्या कशा मारायच्या? पूर्ण पायावर उड्या मारायच्या नाहीयेत, पायांच्या बोटावर उड्या मारायच्या. त्यामुळे पायाच्या बोटावर उभं राहायचं, दोन्ही हात असते साईडला आणि एक उडी मारल्यावर उडी पायाच्या बोटावर मारायची. ओके. चला मी काउंट देते, तसा उड्या मारूया. हा, चला. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा. ओके.
तर आता मी आपण हळूहळू उड्या मारल्या तर आपण जोरात उड्या मारणार आहोत, आपला स्पीड वाढवणार आहोत. ओके चला, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस. गुड. आता आपण परत एकदा 20 उड्या मारणार आहोत. ओके चला, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस. ओके गुड. आता नेक्स्ट. आता काउंट कसे देणार आहे ते सांगते मी. बघा, एक दोन तीन चार. ओके चला, सगळ्यांनी उभं राहायचंय. एक म्हटल्यावर दोन्ही पाय दोन्ही हात साईडला. दोन म्हटल्यावर दोन्ही पाय जवळ हाताने वरती टाळी वाजवायचे. तीन म्हटल्यावर परत दोन्ही पाय दोन्ही हात साईडला. आणि चार म्हटल्यावर दोन्ही हात खाली दोन्ही पाय साईडला. चला चालू करूयात सगळे. एक दोन तीन चार. 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 ओके गुड. सगळे करताय ना माझ्या सोबत? ओके गुड, सगळ्यांनी करायचं माझ्या सोबत. आता सेकंड नेक्स्ट है. बघा, आपण रनिंग करतो तसं करायचंय, फक्त पाय आपल्याला जास्त वर उचलायचेत. रनिंग आपण अशी करतो असं नाही करायचं, आपल्याला पाय जास्त वर उचलायचे. तर बघा, एक दोन तीन चार. कळलं? पाय आपल्याला कंबरेच्या रेषेत वर उचलायचंय. ओके आपली कंबर आहे, कंबरेच्या रेषेत सरळ वरती पाय उचलायचाय. ओके चला, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. ओके आपण हे स्लो केलंय, आपण हे हळू केलंय, आता आपण फास्ट करणार आहोत, आता आपण याचा वेग वाढवणार आहोत. ओके चला, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. गुड. ओके आता आपण करणार आहोत ताडासन. ताडासनासाठी पायाच्या बोटांवरती उभं राहायचं असतं.
ताड़ासन का करतात? तर आपली उंची वाढवण्यासाठी आपण ताड़ासन करतो। ताड़ासन करताना पायाच्या बोटांवरती उभं राहायचं, ओके? त्याच्यासाठी आधी दोन्ही हात वरती करायचे, वरती ते एकमेकांमध्ये असे अडकवायचे, असे वरती, पूर्ण हात, पूर्ण बॉडी वरती स्ट्रेच करायचे, वरती बॉडीला ताण द्यायचाय आणि पायांच्या बोटावरती उभं राहायचंय, ओके? हे असो, चलो, दोन्ही हात वरती, हात बांधलेले वरती, हात वरती स्ट्रेच करा, पायाच्या बोटांवर उभं राहा। चला मी 10 म्हणेपर्यंत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10। खाली नीट उभं राहायचंय, दोन्ही हात खाली, ओके? परत एकदा आपण करूयात। चला, दोन्ही हात वरती, हात बांधलेले, वरती स्ट्रेच करायचे, ताण द्यायचा पूर्ण, दोन्ही पायांच्या बोटावरती उभं राहायचंय। 1, 2, 3 एक मिनिट। बर, ऐका सगळ्यांनी, आपण एवढाच एक्सरसाइज करणार होत आज, ओके? आज लाईट गेली आहे, त्यामुळे आपण इथेच थांबवतोय, ओके? सो आपण उद्या भेटूया, सगळ्यांनी उद्या या। चलो, बाय बाय, आपण बाय टीचर, बाय 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 टीचर, बाय टीचर।